लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळाला. मात्र आता बारामतीमध्येच बारामतीकरांसमोर प्रश्न उभा राहिला आहे ते म्हणजे यंदा साहेबांना साथ द्यायची की दादांना. आपण सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत. बारामतीचं राजकारण जर आपण पाहिलं तर आतापर्यंत शरद पवारांच्या नावावरतीच संपूर्ण जवळपास 50 वर्ष झालं बारामतीचं राजकारण फिरतंय. मात्र यंदा बारामतीमध्ये अनपेक्षित असं काहीतरी घडलं आहे त्यामुळे बारामतीकरांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. कसे आहात काका? काय आता हे सगळं राजकारण चाललं आहे बारामतीमध्ये, काय परिस्थिती आहे? नाही, आम्ही नाही त्याच्यावर काय बोलू शकत नाही. बरं, काय आता यंदा नेमकं साहेबांना साथ द्यायची की दादांना? साहेबांना. बरं, काल दादा असं म्हटले की मी पक्षासाठी जीवाचं रान केलं, मात्र आता कुटुंबातले सगळे माझ्या विरोधामध्ये उभे राहिलेत, बारामतीकरांनी मला साथ द्यायला हवी. साहेबांना लोकसभेला, विधानसभेला दादांना. बरं, एवढंच, बाकीच नाही काय. म्हणजे खासदारकीचं मत तुम्ही आता ताईंना? सुप्रिया सुळेंना. हा, दादा असं म्हणतात की माझ्याच विचाराचा खासदार निवडून द्या, नाहीतर मी विधानसभेला उभंच राहणार नाही. असं काय नाही, आमचं म्हणजे ते ठरलेलंच असतं पहिल्यापासून. हो, साहेबांची साथ सोडणार? हो. आपण पाहतोय की वेगळी प्रतिक्रिया होती. खासदारकीला आम्ही सुप्रियाताईंना मत देऊ, मात्र आमदारकीला दादांना मत देणार आहे. काय नेमकी परिस्थिती आहे बारामतीत? बारामतीतली परिस्थिती अशी आहे की खासदार सुप्रियाताई सुळे यांना जास्त करून मतांनी निवडून येण्याची शक्यता आहे. आणि जी दादांचं जे आहे ते दादा तर आमदारकीला आहेच आणि आमदारकीलाच राहणार आहे शेवटपर्यंत. बरं, मग आता दादा असं म्हणतात की खासदार सुद्धा माझ्या विचाराचं निवडून द्या, नाहीतर मी आमदारकीला सुद्धा उभं राहणार नाही. कारण इथं 15 मध्ये आलेले होते दादा. हा, तरी बी ह्याच्यावर मी सांगेल की सर, की परिस्थिती आता अशी आहे की आता दादांकडे जायचं का सुप्रियाताई सुळेंकडे? कल तर सगळं सुप्रियाताई सुळेंकडेच आहे, पण दादा 100% आमदारकीला लागणार आणि त्यांच्या विचारसरणीने विकास करणारच. आपण पाहतोय की ही बारामतीकरांची प्रतिक्रिया घेतली, मात्र आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला सुद्धा हे सगळे बारामतीकर आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत. काय काका, कसे आहात तुम्ही कसे आहात? आपण पाहतोय की ते बोलायला तयार नाही आहेत. आपण कसे आहेत काका? मजेत आहे. ऊसाचा भाव किती आलाय? काय ऊस नाही आमचा इथं कार्यक्षेत्रात, जिथं नाही जमीन आमची, जे राहत भागात आहे. काय वातावरण म्हणतोय बारामतीतलं? चांगलं आहे की ठीक आहे, फ्रेश आहे. प्रश्न उभा राहिलाय की दादांच्या मागे जायचं की साहेबांच्या मागे जायचं, हा सगळा वाद आहे. तुमचं काय वैयक्तिक मत? आता काय दोन्ही बी चांगलेच नेते आहेत, बघू आता काय अजून काय विकासाच्या मुद्द्यावर होईल मतदान. दादा म्हणतात की भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीमागे जाऊ नका, विकासाच्या मुद्द्यावर होईल मतदान. भावनिकतेच्या मुद्द्यावर नाही व्हायचं, पण विकासाच्या मुद्द्यावरती होईल. काय मत आहे? विकासाच्याच पाठीशी राहणार आम्ही. कशाचं म्हणजे काय? अजित दादांच्या पाठीशी? आता जे आम्हाला जे राहत भागात पाणी दिले ते पाठीशी आम्ही. अजूनपर्यंत पाणी नाही आलेलं अजून. खरं तर पाहतो की एक वेगळी प्रतिक्रिया होती. आपण दुसरे काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. काका कसे आहेत, काय काय चाललंय बारामतीमध्ये? बारामतीमध्ये सगळं चांगलं आहे. मात्र दादा असं आवाहन करतायत की भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीशी जाऊ नका, आतापर्यंत मला तोंडावर पाडलं. काय खरं आहे दादांचं? दोन्हीही चांगले आहेत, शरद पवार बी चांगले, अजित पवार बी चांगले. पण आमचं असं स्पष्टपणे आहे की उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरायचं नाही. अमेरिकेच्या माशिकात लिहिलंय शरद पवार द ग्रीन लीडर ऑफ इंडिया, त्याच्यासारखा हे धूर्तपणे, ही दोन्ही बी एकच आहेत एवढी आमच्या मनाची धारणा आहे. खासदारकीला मत कोणाला करायचं हा तुमच्या समोर प्रश्न आहे. आता सुनेत्रा वहिनींच्या तिकडे रथ फिरतोय सगळ्या बारामतीमध्ये, ननंद भाऊजींमध्येच लढत होईल असं सांगितलं जाते, मग काय करणार ते? अहो, शेवट ते दोघांपैकी कोण उभं राहतं हे अजून नक्की नाही. हे आता भाजप कुठलं तिकीट देत आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण आम्हाला दोघांनाही नाराज करायचं नाही, पण दोन्ही आमचेच आहेत, त्यामुळं कुणाबद्दल काय बोलता? जर बोलून कोणाच्या पाठीशी उभं राहणार, दादांची की मग साहेबांची? नाही, एक सांगतो मला मी, आम्हाला दोन्ही सारखं, ज्यावेळेस तिकीट डिक्लेअर होईल त्याच्यावेळेस आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. पण सुप्रियाताईंना तिकीट दिलं तर? सुप्रियाताईला तिकीट दिलं तर सुप्रियाताईला मत देणार. सुनेत्रा वहिनींना तिकडून तिकीट दिलं? तिकडून शून्यजवळ तिकीट दिलं तर आता दोन्ही बघी एक कुठलं तरी धरावंच लागेल ना. आम्ही ह्या सांगतो, आम्ही कुणाला नाराज करणार नाही, पण सुप्रियाला मत देणार. काका तुमचं काय मत आहे नेमकं? आता हे सगळं घडलंय, अजित दादा असं हे सांगतायत की कुटुंबामध्ये मला एकटं पाडलं जाते, खरं काय आहे तसं? दिसतंय ते चित्र तसंच, दादांना एकटं पाडलं गेलं. हा, दिसतंय आता तसं.
दादा आवाहन करतायत की तुम्ही भावनिक होऊ नका, विकासाच्या मुद्द्यावर मत द्या. मी निर्णय घेतलाय तो पक्षवाढीसाठी घेतलाय. अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का? योग्य आहे, योग्य. असं पात्र पवार साहेब असं म्हणतात की बाजूसोबत जाण्याला माझा विरोध होता, दादांनी बाजूसोबत जायला नको होत. ना ना, आता दादांचंच काम जास्त आहे बारामती तालुक्यात. त्यामुळे निवडणूक लागली तर कुणाच्या पाठीशी उभं राहणार? दादांचेच राहिला का? ना, साहेबांच्या पाठीशी. साहेबांचं काय अजून काय त्यांचं नक्कीच नाही तर चित्ररथ फिरायला लागलाय ना आता. दादांचा, वहिनींचा, म्हणजे सुनेत्रा वहिनी विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होऊ शकते. मग काय कुणाला मतदान देणार? आता दादांचेच बाजून जायला लागेल मुख्यमंत्रीच म्हणल्यावर. दादांना मुख्यमंत्री करायचं म्हणून का? आता दादा त्यालाच मुख्यमंत्री. आपण पाहतोय की एक वेगळी प्रतिक्रिया होती. या ठिकाणी वयोवृद्ध आजोबा बसलेले आहेत. आपण आजोबांना विचारणार आहोत. बारामतीतले आजोबा आहेत. आजोबा कसे आहात? चांगलं आहे बाबा. काय कसं चाललंय शेतात आता सगळं? काय शेती नाही बाबडे आपल्याला. बारामतीला नाही तर माळेगावला राहतो. 75 सालापासून बारशे तालुक्यातला. आता मला सांगा, इथं हे सगळं बारामतीत घडलंय, आता ही साहेब दादा वेगवेगळे झालेत, कसं वाटतं आता? आता आपल्याला काय गरीब आला बाबा. दादा त्यात 40 वर्ष काम काय केलं, दादानं परमिशन नाही केलं. अहो आता मला सांगा, ही साहेबाच्या पाठीमागं उभं राहणार म्हणतात लोक की दादाच्या पाठीमागं काय वाटतं? आता काय आपल्याला काय कळतंय त्यातलं बाबड्या? काय कळत नाही त्यातलं. ते काय कोणाचं नाव सांगू? ही राहत्या लागत परमेश्वर राहते. आपण पाहतोय की वेगळी प्रतिक्रिया आहे. तरुण आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. खर तर तरुणाईवरती सुद्धा बरंच काय 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 होईल बारामती बोल ना. काय होईल? अजित दादा. अजित दादा? अजित दादा. दादांच्या पाठीशी उभे राहणार? हो, यंग जनरेशन सगळे अजित दादांच्या पाठीमागे. तुम्ही पवार साहेबांनी जरी पक्ष स्थापना केली असेल तरी सर्वसामान्य तरुण हा दादांच्याच पाठीमागे आहे. आणि दादा विकास पुरुष आहेत. येणाऱ्या काळात आम्ही मुख्यमंत्र्याच्या रूपात दादांना बघतोय. अनेक वेळा दादांचं मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना दादांना डावलले गेलं. प्रत्येक वेळी दादांच्या पोटी हाती निराशाच मिळाली. त्याच्यामुळे आम्ही 100% दादांच्या पाठीमागे राहून येणाऱ्या काळात दादांना मुख्यमंत्रीच्या रूपात आम्ही बघतोय. पाहतोय की वेगवेगळी प्रतिक्रिया होती. काही जण सांगतायत की आम्ही खासदारकीला सुप्रिया सुळेनं मतदान करू, मात्र विधानसभेला अजितदादांना मतदान करू. युवकांची जर प्रतिक्रिया पाहिली तर अजित पवारांच्या आत्तापर्यंत पदरी निराशात पडली. आम्ही दादांना मुख्यमंत्री पदाच्या रूपात पाहतोय. वयोवृद्ध मात्र यावरती प्रतिक्रिया देत नाहीत. मात्र आपण जर संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिलं तर मतदारांसमोरच एक प्रश्नचिन्ह जे आहे ते उभं राहिलेलं आहे. मात्र या मतदारसंघातली जनता ही अजितदादांच्या पाठीशी उभी राहते की शरद पवारांच्या, हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. कॅमेरापर्सन तुषार ननारेश्वरी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.